महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात असून केंद्रानं राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75,000 चाचण्या केल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधलाय. तर यावेळी ते मुंबईत बोलत होते. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्लोरिक्विनच्या गोळ्या देखील देण्याचा निर्णय घेण्यात आलेला. आकडा वाढण्याचं कारणही हे आहे की आपण एकही गोष्ट जी प्रोटोकॉल मध्ये आहे, जी आयसीएमआरने सांगितलेली आहे, जी नियमाला धरून आहे, कुठलीही गोष्ट टाळण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत नाही हे मला अत्यंत जबाबदारीनं आपल्या सर्वांना सांगायचं. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जे टेस्ट झालेल्या आहेत त्या देशामध्ये कुठेही झालेल्या नसतील एवढ्या मोठ्या तो झाला. 76,000 म्हणजे 76,000 टेस्ट झालेल्या आहेत. मुंबईमध्ये 50,000 वर टेस्ट या ठिकाणी मुंबईमध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिक आहे लक्षणांवर जास्त भर द्यावा लागेल. हेच आयसीएमआरचं पण म्हणणं आहे, केंद्र शासनाच्या ऍडवायझरीचं पण म्हणणं आहे. त्यामुळे काही वेळेस अनेकांना असा प्रश्न पडतो की जे असिम्प्टमॅटिक आहेत परंतु क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, हाय रिस्क आहेत, त्यांचे आपण टेस्ट करणार का? हो आपण करणार, परंतु जरूर त्यांना लक्षणं दिसली तर अधिक त्याचा उपयोग त्या टेस्टचा होऊ शकेल